नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल चतुर्दशी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, इमारती अथवा रस्त्यांमधील वाढीव बांधकाम स्वतःहून न काढल्यास 1 लाखांच्या दंडाचा पालिका आयुक्तांचा इशारा। होळीच्या तयारीमध्ये यंदा फारसा उत्साह नाही आणि आई आजीच्या हातचं घरचं जेवण हीच आरोग्याची गुरुकिल्ली। रुजुता दिवेकर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। शहरामध्ये इमारत अथवा रस्त्यात केलेलं वाढीव बांधकाम मुदतीत न काढल्यास 1 लाख रुपये दंडाचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे। महापालिका आयुक्तांनी इमारत अथवा रस्त्यामधील मोकळ्या जागेत केलेलं वाढीव अनधिकृत बांधकाम 15 दिवसात काढून घेण्याचं जाहीर आवाहन आठवडाभरापूर्वी केलं होतं। त्यानुसार अनेकांनी आपली वाढीव बांधकामं काढून घ्यायला सुरुवातही केली। तथापि 15 दिवसांच्या मुदतीत जे आपली वाढीव बांधकामं काढणार नाहीत अशांच्या वाढीव बांधकामांवर महापालिका कारवाई करेल आणि त्याचा खर्च म्हणून 1 लाख रुपये संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। जे लोक हा खर्च देणार नाहीत त्यांच्या दुकानं अथवा सील ठोकण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील शहरातील 7 उड्डाणपुलांखालील जागा सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेला देण्याचा निर्णय महामंडळानं घेतला असून 3 महिन्याच्या आत सुशोभीकरण करण्याच्या अटीवर ही जागा महापालिकेला मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे पूर्व द्रुतगती महामार्गावर नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डाईज, मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ आणि कापूरबावडी असे 7 उड्डाणपूल आहेत। या उड्डाणपुलाखालील जागा वाहनं उभी करण्यासाठी वापरली जात होती। मुंबई उच्च न्यायालयानं उड्डाणपुलाखाली वाहनं उभी करण्यास मनाई केल्यानं ही जागा पडून होती। महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही जागा सुशोभीकरणासाठी महापालिकेला देण्याची विनंती केली होती। त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळानं ही जागा महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र या जागेचे नाहरकत पत्र मिळाल्यानंतर 3 महिन्यात सुशोभीकरण करण्याची अट आणि या जागेवर कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण होणार नाही अशा अटींवर ही जागा महापालिकेला देण्यात आली आहे। लवकरच याबाबतचा करारनामा होणार असून शहरातील 7 उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे। जागतिक जलदिन आज साजरा होत असतानाच सर्वांना पाण्याचं महत्व समजण्याची आवश्यकता असताना पाणी टंचाईच्या काळातही पाण्याची नासाडी होत असल्याचं दिसत आहे। यंदा पाऊस कमी झाल्यामुळे धरणांमध्ये हवा तेवढा पाण्याचा साठा झालेला नाही, त्यामुळे सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मार्च मध्ये ही परिस्थिती असेल तर पुढील 2 महिन्यात काय होणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे, पण अद्यापही याची जाण कोणालाच आली नसल्याचं दिसतंय। पाणी टंचाईच्या काळातही मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी सुरू आहे। माजिवडा परिसरात असलेल्या जलवाहिनीतून गेले 5 दिवस मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे। याबाबत अनेक ठिकाणी कळवूनही अद्यापही ही पाणी गळती बंद करावी यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही। विविध गृहसंकुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी भरताना पाण्याची नासाडी दिसत आहे। गाड्या धुण्यासाठीही अशीच पाण्याची नासाडी सर्वत्र पाहायला मिळते। फक्त प्रत्येक दिन आले की तेवढ्यापुरतं नाटक होतं आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या असाच प्रकार सुरू असल्याचं नेहमी पाहायला मिळतं। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणी देयक अभय योजनेत पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे।
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आकारला जाणारा विलंब आकार आणि प्रशासकीय आकारात 20% सूट देण्याच्या निर्णयास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणी देयकाची संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सवलतीनंतरची देय 20% रक्कम मुदतीमध्ये जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेनं केलं आहे. ठाणे शहराचा पाणी पुरवठा आज सकाळपासून पुढील 48 तास बंद करण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी हा पाणी पुरवठा आज सकाळी 9 पासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान ठाणे महापालिका स्वतःच्या योजनेतून टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा करणार आहे. समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी या परिसराचा पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर घोडबंदर रस्ता, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेती बंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेश नगर, संजय नगर तसंच कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा रात्री 9 ते सकाळी 9 या वेळेत सुरू राहणार आहे. बुधवारी सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सध्याची पाणी टंचाई लक्षात घेऊन ठाणेकरांनी होळीचा सण पाण्याचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं रंगांचा वापर करून साजरा करावा असं आवाहन महापौर आणि पालिका आयुक्तांनी केलं आहे. ठाणे हे सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक परंपरा जपणारं शहर आहे. ही परंपरा अधिक समृद्ध आणि आरोग्यदायी व्हावी यासाठी ठाणेकरांनी पाण्याचा वापर करू नये, तसंच वृक्षतोड करू नये, पर्यावरणास हानी पोहोचवू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. होळीसाठी कोणत्याही परिस्थितीत टँकर पुरवू नयेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. आई आजीच्या हातचं घरचं जेवण हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे असा सल्ला सुप्रसिद्ध आहार तज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ठाण्यात बोलताना दिला. रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आहाराविषयीच्या शंका निरसनासाठी ऋजुता दिवेकर यांच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मार्गदर्शन करताना ऋजुता दिवेकर यांनी हा सल्ला दिला. यावेळी त्यांनी पारंपरिक भारतीय आहाराचं महत्व, तूप वरण भात या घरच्या जेवणाची लज्जत यावर मार्गदर्शन केलं. ऋजुता दिवेकर यांनी आहाराविषयी समज गैरसमज यावर प्रकाश झोत टाकत त्यांनी ठाणेकरांशी संवाद साधत उपस्थितांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरंही दिली. प्रत्येक रंगामध्ये मिळणारी आंबा, केळी अशी फळं नेहमी खावीत. भात खाल्ल्यामुळं वजन वाढतं हा गैरसमज असून फायबर, व्हिटॅमिन बी, कार्बोहायड्रेटचा समावेश असलेला भात खाल्ला नाही तर जेवणाचं समाधान मिळत नाही असंही ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं. एकीकडे भीषण पाणी टंचाई जाणवत असताना दुसरीकडे वॉटर स्पोर्ट्सच्या नावानं सुरू असलेला पाण्याचा खेळ थांबवावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. राज्यामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. होळी आणि रंगपंचमी असे सणही साजरे करू नयेत असं आवाहन केलं जात आहे. मात्र त्याचवेळी विविध रिसॉर्टमध्ये वॉटर स्पोर्ट्सच्या नावाखाली पाण्याची नासाडी सुरू आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी जनता त्रस्त असताना हा प्रकार अयोग्य असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणणं आहे.
किमान दुष्काळग्रस्त भागातील बांधवांप्रती संवेदनशीलता दाखवण्यासाठी पाण्याचा हा खेळ जुलैपर्यंत तरी थांबवावा यासाठी विविध रिसॉर्टला केला जाणारा वीज पुरवठा पुढील 2 महिने बंद ठेवावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज वॉटर पार्कच्या समोर जोरदार निदर्शनं केली आणि पुढील 2 महिने रिसॉर्ट बंद ठेवण्याची मागणी करणारं एक निवेदनही सूरज वॉटर पार्कच्या प्रशासनाला दिलं. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा उद्या असून सर्वत्र होळी उत्साहात साजरी करण्यासाठी तयारी सुरू असली तरी नेहमीसारखा उत्साह यावेळी दिसत नाही. होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी आपल्याकडे होळीचं महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामीण भागात होळीला शिमगा म्हणून ओळखलं जातं. या सणामागे अनेक आख्यायिका आहेत. वाईट आचार विचारांना तिलांजली देणं म्हणजेच आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून खाक करावी हाच होळी साजरा करण्यामागचा हेतू आहे. होळी पेटवण्यासाठी लाकडं झाडांच्या फांद्या जमवल्या जातात. रात्री होळीचं पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर होळी पेटवली जाते. होळी पेटवताना होळी रे होळी पूर्णाची पोळी अशा घोषणाही दिल्या जातात. होळीच्या वेळी वातावरणात बदल झालेला असतो. हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते. अशा वेळेला हवामानात आणि आपल्या शरीरातही बदल होत असतो. जेव्हा होळी प्रज्वलित केली जाते त्यावेळी त्या ठिकाणी 145 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान निर्माण होतं. आपल्या परंपरेनुसार आपण जर होळीला प्रदक्षिणा घातली तर या होळीतील उष्णतेमुळं आपल्या शरीरावरील सूक्ष्म जीवजंतू मरतात. तसंच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची विभूती जर कपाळाला लावली तर त्यातील चंदन वेगवेगळी पानं फुलं आंब्याची पानं यामुळं आपलं आरोग्य संपन्न होतं असं शास्त्रीय कारणही होळीमागे आहे.